महाराष्ट्राला मिळाला नाही, त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय की याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, का मिळाला नाही. यामध्ये एकच आहे, आता आम्हाला तर 2 महिने झालेले आहेत या शिवसेना भाजप युतीच्या सरकारला, आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनिल अग्रवाल जे वेदांताचे मालक फॉक्सकॉनचे, आणि वेदांत फॉक्सकॉन आणि KPMG यांच्याबरोबर मी स्वतः बैठक घेतली. मी होतो उपमुख्यमंत्रीमध्ये आणि वेदांताचे सर्व प्रमुख डायरेक्टर होते, आणि त्यांना देखील आम्ही विनंती केली होती की सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चितपणे देईल, आणि जवळपास तळेगावजवळ 1100 एकर जमीन आहे ती देखील आम्ही देऊ केली होती. जवळपास त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देखील जवळपास 35,000 कोटी 30-35,000 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या सबसिडी आल्या आणि इतर सगळ्या बाबी आल्या त्याच्यामध्ये देखील त्याही ऑफर आम्ही केल्या होत्या. पण गेले 2 वर्ष ज्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो कमी पडला असावा किंबहुना काय याचं कारण, परंतु आमच्या नवीन सरकारने पूर्णपणे त्यांना जे काही सवलती आहेत त्या देऊ केल्या होत्या. हे प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्नशील असणार का? हा बिलकुल, मी या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा मोदी साहेबांना भेटलो त्याहीवेळी त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या राज्याच्या हितासाठी नक्की आपण जे काही चांगले निर्णय ते घेऊ, मग त्याच्यामध्ये उद्योग असतील, नवीन उद्योग असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्याला पूर्णपणे सपोर्ट करण्याचं आश्वासन देखील मोदी साहेबांनी दिलं होतं. आणि यापुढे देखील ज्या नवीन इंडस्ट्री, मी आजच केंद्रीय रेल्वे आणि उद्योग मंत्र्यांशी बोललो, त्यांना मी सांगितलं की या राज्यामध्ये एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोटेन्शियल आहे, आणि नवीन उद्योगांसाठी जे काही लागतं ते देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, आणि म्हणून आमच्या राज्यामध्ये नवीन उद्योग जे आहेत ते आले पाहिजेत, यासाठी केंद्र सरकारचं देखील सहकार्य आवश्यक आहे. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या, त्यांची आणि माझी भेटही होणार आहे, आणि नक्कीच मोठे उद्योग, नवीन उद्योग या राज्यामध्ये येतील अशा प्रकारची प्रयत्न आपलं सरकार आमचं करेल. पालकमंत्री निश्चित केले गेले नाहीत त्यामुळे कामच होत नाही असा आरोप होतो. असं काय काम, आता आम्ही 2 महिन्यामध्ये किती निर्णय घेतले त्याच्यामुळे तर अडचण झाली आहे सगळ्यांची. आज कितीतरी आम्ही GR काढले, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले, पेट्रोल डिझेलचे पैसे कमी केले, शेतीपंपाचं वीज दर कमी केला आहे, किती खूप निर्णय आम्ही घेतलेले आहेत, आणि आतापर्यंत जे निर्णय, आतापर्यंत जे नियम नव्हते नुकसान भरपाई देण्याचे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आम्ही निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे परंतु पालकमंत्री लवकर